राज्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांपैकी सातवा क्रमांक पटकावणारे पूर्व नागपूरचे महायुती भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी, पाहूया. पूर्व नागपूरचे भाजपचे जे उमेदवार होते कृष्णा खोपडे हे आपल्यासोबत आहे आणि यांनी जो आहे सातवा क्रमांक जो आहे पटकावलेला आहे आणि जितके मताधिक्यांनी जे जास्तीत जास्त उमेदवार आलेले आहेत त्यापैकी सातवे उमेदवार सर्वात जास्त महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्यांनी जे जिंकून आलेले आहेत ते उमेदवार सध्या आपल्यासोबत आहे. आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया. भाऊ, तुम्ही महाराष्ट्रात सातव्या क्रमांकावर घवघवी तुम्ही यश प्राप्त केलं आहे, काय सांगा? पूर्व नागपूरमध्ये सगळ्या मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं आणि आमच्या लाडक्या बहिणीने बी फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहकार्य केलं आहे. कारण पूर्व नागपूर अगर तुम्ही 10 वर्ष अगोदरच्या पाहिला असेल तर 50 वर्ष इथं काँग्रेसचं राज्य होतं, लगभग 25 वर्ष एकच आमदार होते, 12-13 वर्ष ते मंत्री होते, परंतु पूर्व नागपूर हा अंधकारमय त्यांनी सोडला होता. परंतु मागच्या वेळेस सरकार जेव्हा आमच्या 14 आलं, 14-19 आणि हे 2 वर्ष या 7 वर्षामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आणले, मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंटचे कामं त्या ठिकाणी केले आणि म्हणूनच विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांनी मतदान त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काही क्रमांकावर आलो असून त्या दृष्टीने आलो. स्वतः निवडून आलेले भाजपचे उमेदवार देखील कृष्णा खोपडे जे आहेत त्यांनी पण मत जे आहे आपलं मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध सोबत हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.